नमस्कार मित्रो, आज मला इथे आधारचा आधार काय या विषयावर बोलायला आमंत्रित करण्यात आलं आहे. आधार हे एक प्रकारचं काय म्हणता येईल त्याला, पारतांत्रिक राज्य आपल्यावरती 2009 साली हळूचकन आपल्या प्रत्येकाच्या जीवनात घुसलेलं आहे. आणि त्याच्यानी प्रत्येकाला वेगवेगळे जे अनुभव आलेले आहेत येत आहेत, आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये जी बाधा येते त्याच्याबद्दल सुरुवातीला थोडंसं काही बोलतो. तर पहिली गोष्ट म्हणजे, आता आपण भारतामध्ये अनेक दशकं आणि स्वातंत्र्यापासून 70 दशकं हे राज्य जे चाललेलं आहे ते आधारच्या शिवाय चाललं होतं. आणि आधार आल्यापासून आपलं सरकार, आपले सरकारी ऑफिसर्स इथे कुठल्याही डिपार्टमेंटचे असतील, ते रॅशन ऑफिसमधले असतील, हेल्थ डिपार्टमेंटमधले असतील, लोकल गव्हर्नमेंटमधले असतील, किंवा अगदी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधले असतील, हे सगळे आपल्याला आधार आल्यानंतर ओळखेनासे झाले. हे ओळख देणारं जे काय स्कीम काढली होती सरकारने, ती त्या ओळख देणाऱ्या स्कीमनी सरकारला आपल्याला ओळखेनासं केलं. नुसतं सरकारला नव्हे, परंतु आपण प्रायव्हेट कंपन्या जरी पाहिल्या तर आपली जी बँक जिथे आपण पैसे ठेवलेले आहेत कमावून, आपली जे टेलिफोन कंपनी ज्यांना आपण दर महिन्याला फोन वापरण्याकरता भाडं देतो, आपल्या ज्या इतर कंपन्या आहेत, इन्शुरन्स कंपनीज, अजून कुठे लोन कंपनीज असतील, सगळ्यांना आधार दाखवल्याशिवाय आपण ओळखेनासे झालो. जिथे आपण कितीतरी दशकं त्यांच्याबरोबर व्यवहार केला आणि आपल्याला पाहून ते ओळखायचे, तर आधार आल्यानंतर एकाएकी ते कोणालाही ओळखत नाहीत. हा झाला भारतातला किंवा जगातला सर्वात मोठा ओळख पत्र देणारा कार्यक्रम. ओळख देणारा कार्यक्रम ज्या वेळेला आपली ओळख विसरायला लावतो त्यावेळेला काहीतरी विचित्र घडतंय हे निश्चितपणे लक्षात येत. हा आधार आल्यापासून नुसतीच ओळख विसरली गेली नाहीये, पण ह्या ओळख विसरल्या जाण्यामुळे अनेक लोक हे एक्सक्लूड झालेले आहेत. त्यांना सरकारी कार्यक्रमातून किंवा इतर इवन प्रायव्हेट कंपन्यांच्या कुठल्या सर्व्हिसेसमधनं एक्सक्लूड करण्यात आलेलं आहे. हा कार्यक्रम, ह्याला इन्क्लुजनचा कार्यक्रम मानला जायचा. सरकार म्हणलं ह्याच्यामुळे सगळ्यांना इन्क्लूड करण्यात येईल, सगळ्यांना सामावून घेण्यात येईल. तर सामावून घ्यायच्या ऐवजी एक्सक्लूड केलं गेलेलं आहे. तर आता हा या दोन विचित्र गोष्टी आहेत. ह्या पलीकडेही आपण जर पाहिलं तर तिसरी भयानक गोष्ट जी घडलेली आहे, तर ह्याच्यामुळे अनेक लोकांना ज्यांनी आधार घेतलं, तर अशा अनेक लोकांना एक दिवशी लक्षात येतं की आमचं आधार आता चालत नाही आहे. आणि न चालल्यामुळे जिथे जिथे आधार लावलं होतं किंवा जिथे आधार लावलं नव्हतं पण लावायला मागतायत, अशा सर्व ठिकाणी ह्या लोकांना काहीही व्यवहार करता येत नाही. त्यामुळे हे लोक दे हॅव डाईड अ सिव्हिल डेथ. सिव्हिल डेथ जे ज्याला म्हणतो म्हणजे काय, की माणूस जिवंत आहे पण सरकारी कागदोपत्री त्याचा मृत्यू झाला, कारण सरकारी कागदोपत्री त्याला माणूस जिवंत आहे म्हणून मानलंच जात नाही. सिव्हिल डेथ हा प्रकार हा हिंदुस्थानामध्ये निर्माण झाला आधार म्हणून. तेव्हा तीन गोष्टी, भयानक गोष्टी ज्या
अनुभवात येतात 2009 पासून की पहिली गोष्ट ओळख विसरली, सरकार हे आपली ओळख विसरला, प्रायव्हेट कंपन्या ओळख विसरल्या. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एक्सक्लूड करण्यात आलं साऱ्या कार्यक्रमातून. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सिव्हिल डेथ ही सडनली भयानक प्रमाणात आली. थोडासा विचार करूयात आपण की आपल्या देशामध्ये अनेक ओळखपत्राचे कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत आणि आपल्याकडे अनेक प्रकारची ओळखपत्रं आहेत. सरकारच्या नोंदीनुसारच काहीतरी 17 ओळखपत्रं ही ऑफिशियल आहेत. तर ही 17 ओळखपत्रं, पॅन कार्ड, ड्रायव्हर्स लायसन्स, रॅशन कार्ड, पासपोर्ट, इलेक्शन कार्ड अनेक आहेत. तर हे असताना असं कधीच घडलं नाही की तुम्हाला कोणी ओळखलं नाही म्हणून. ह्यापैकी कुठलेही कार्ड दाखवल्यावरती सरकारी ओळखायचं आणि प्रायव्हेट कंपन्याही ओळखायच्या. त्याच्यानंतर कोणी एक्सक्लूड केलं नाही. एक्सक्लूड झालं असेल तर एखाद्या कार्यक्रमातून 1 महिना, 15 दिवस, 2 महिने एक्सक्लूड झाल्यानंतर कंप्लेंट केल्यानंतर परत समावून घेण्यात यायचं. आणि सिव्हिल डेथ तर ह्याच्यामुळे कोणालाच कधी आलं नाही या कुठल्याही कार्डमुळे. त्यामुळे हे सर्व व्यवस्थित जेव्हा चालत होतं तेव्हा सडनली हे काहीतरी भयानक येऊन ह्यांनी आपल्या सरकारच्या आणि सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या नात्यामध्ये कॉलनायझेशन केलं. हे जे कॉलनायझेशन आहे, जेव्हा ब्रिटिश लोक आले ईस्ट इंडिया कंपनी घेऊन, त्यावेळेला पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या भारतावरती कब्जा करून कॉलनाइज केलं. कॉलनायझेशन ही कुठल्याही लोकांच्या आणि त्यांच्या सरकारच्या मधलं जे नातं आहे ती तोडण्याची पहिली स्टेप. दुसरी स्टेप जी असते ती म्हणजे हे नातं करप्ट करणं. ह्या नात्यामध्ये जो काही संवाद आहे तो संवाद तोडणं आणि ह्याच्यामध्ये एक प्रकारचा काय विश्वास तोडून हे ह्या नात्याचा जो पर्पस आहे हा पर्पस डिस्ट्रॉय करणं हा दुसरा स्टेप होतो. परंतु आधारमध्ये काय आहे की ज्याच्यामुळे आधारनी ह्या भयानक गोष्टी घडवल्या, तर पहिली गोष्ट आपण लक्षात घेऊया की हे जे ओळखपत्र मानलं जातं, आधार नंबर हे जे ओळखपत्र मानलं जातं, हे ओळखपत्र आहे का? तर हे कोणाला ओळखतं? तर ह्याच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर आधार म्हणजे फक्त एक नंबर आहे, 12 डिजिटचा नंबर आहे. आणि हा नंबर वापरून जर UIDAI जे आधार नंबर देतं त्यांच्या डेटाबेसमध्ये आपण जर क्वेरी केली, ज्याला अधिकार आहे ते क्वेरी करायचा त्यांनी क्वेरी केली, तर त्याच्या त्या रेकॉर्डवरती जी काही माहिती आहे, नाव, पत्ता किंवा बायोमेट्रिक, तर ती माहिती मॅच करता येते किंवा ती माहिती डाउनलोड करता येते. तर ह्याच्यामध्ये ही जी माहिती ह्या नंबरशी असोसिएटेड माहिती आहे, बायोमेट्रिक म्हणजे तुमच्या हाताचे ठसे किंवा तुमच्या आयरिस डोळ्याचे जे ठसे घेतलेले आहेत ते, किंवा तुमचं जे नाव, पत्ता, वय हे जे आहे हे तिथे जे त्यांनी स्टोअर केले हे सर्टिफाय कोण करतं? सर्टिफाय करायला हवे की नको? की बायोमेट्रिक हे सर्टिफाय कोण करतं की हे बायोमेट्रिक जे आहे या आधार नंबरशी हे ह्याच माणसाचं आहे किंवा ह्याच बाईचं आहे किंवा हा जो डेमोग्राफिक डेटा आहे हा ह्यांचाच आहे हे सर्टिफाय कोणीतरी करायला हवं की नको? जसं इलेक्शन कार्ड तुम्ही काढून पाहिल्यावरती इलेक्शन कार्डावरती इलेक्शन ऑफिसरची सही असते की नाही? इलेक्शन ऑफिसर सही करतो. का करतो? की ते सर्टिफाईज की आमच्या प्रोसिजरमधनं हे इलेक्शन कार्ड हे इश्यू झालेलं आहे आणि ही व्यक्ती हीच आहे, ह्या कार्डात जे माहिती दिलेली आहे ही बरोबर आहे, ही सर्टिफाय केलेलं असतं.
तसंच पासपोर्टवरती सर्टिफाय केलेलं असतं, ड्रायव्हर्स लायसन्सवरती सही असते, तशीच सही तुम्हाला तुमच्या इतरही सगळ्या आय डी कार्डवरती दिसते, पॅन कार्डवरती सुद्धा जुन्या पॅन कार्डवरती दिसते, नवीन जे एन एस डी एल इश्यू करतं त्याच्यावरती सही नाही आहे. पण ज्यांनी सुरुवातीला सरकार जेव्हा पॅन कार्ड द्यायचं ते तुमच्याकडे असेल तर त्याच्यावरती तुम्हाला सही दिसेल, इन्कम टॅक्स ऑफिसरची सही असते. तर ही सही काय करते, ही सर्टिफाय करते की ही माहिती बरोबर आहे आणि ही रास्त माहिती आहे आणि आमच्या प्रोसिजरनी गोळा केलेली ही माहिती आहे. आधार, तुम्ही तुमच्याजवळ जर आधार असेल तर ते काढून पहा, त्याच्यावरती कुठल्याही सरकारी ऑफिसरची किंवा इतरही कोणाची सही नाही आहे, शिक्का नाही आहे. तेव्हा यू आय डी आयला आर टी आय खाली विचारण्यात आलं की बुवा तुम्ही तुमच्या कुठले ऑफिसर्स ही बायोमेट्रिक किंवा डेमोग्राफिक माहिती, बायोमेट्रिक हाताचे ठसे, डेमोग्राफिक माहिती म्हणजे नाव पत्ता वगैरे, हे कोण ऑफिसर्स तुमचे सर्टिफाय करतात? तेव्हा त्यांचं स्पष्ट उत्तर आहे की आमच्याकडे कुठल्याच ऑफिसरला असा काही रोल दिलेला नाही आहे. याचा अर्थ काय, आम्ही काहीही सर्टिफाय करत नाही. आम्ही जर काहीच सर्टिफाय करत नाही तर ही माहिती सर्टिफाईडच नाही आहे, कुठलीच माहिती सर्टिफाईड नाही आहे. तुम्हाला आठवणीत असेल अजूनही की आपण काही वर्षापूर्वी जेव्हा बर्थ सर्टिफिकेट, ड्रायव्हर्स लायसन्स, पॅन कार्डची कॉपी काढून कुठल्या अर्जाला जोडायचो त्यावेळेला ते सांगायचे अटेस्ट करून आणा गॅझेटेड ऑफिसरकडनं. तेव्हा ऑफिशियल डॉक्युमेंट ह्याच्यावर सुद्धा विश्वास न ठेवून तुम्ही सरकारी ऑफिसरची सही आणा. आणि आता हे प्रायव्हेट पार्टीनी गोळा केलेले आधार कार्ड, आधारची माहिती ही कुठल्याही सरकारी ऑफिसरनी सर्टिफाय न करता ही तुम्ही कशी काय मानू शकता, हे कुठलं ओळखपत्र होतं? बरोबर आहे, जे सर्टिफाईडच नाही आहे ते ओळखपत्र कसं, जे सर्टिफाईड आहे ते ओळखपत्र होतं, जे सर्टिफाईड नाही आहे ते ओळखपत्र कसं? तेव्हा हा मुख्य मुद्दा निर्माण होतो की आधार हे जे आहे हे आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट होतच नाही, होऊ शकत नाही. त्याच्यानंतर आधार जेव्हा काढण्यात आलं, तुमच्यापैकी किती लोकांकडे आधार नाही आहे? आहेत, काही लोक आहेत अजून ज्यांच्याकडे आधार नाही आहे. परंतु आधार ज्यांनी काढलं, तर तुम्ही आधार काढताना किती लोकांनी तुमचं कुठलं तरी ओळखपत्र आणि प्रूफ ऑफ ॲड्रेस हे दिलं नाहीत, इंट्रोडक्शननी घेतलं? नाही दिलं. मग काय दिलं तुम्ही? इंट्रोडक्शन दिलं बस. पण तुमचं आय डी कुठलं, प्रूफ ऑफ आय डी, प्रूफ ऑफ ॲड्रेस लिहून दिलं, फक्त लिहून दिलं. बरं, ठीक आहे. तर गंमत अशी आहे की ज्या वेळेला आर टी आय खाली यू आय डी आयला विचारण्यात आलं की तुमच्याकडे जे तुम्ही आधार नंबर दिलेले आहे, तर त्यापैकी किती लोकांनी विदाऊट प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि विदाऊट प्रूफ ऑफ ॲड्रेस हे आधार नंबर घेतलेले आहेत, तर त्यांनी सांगितलं की 99.97% लोकांनी प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि प्रूफ ऑफ ॲड्रेस हे प्रोड्यूस करून त्यांना आय डी देण्यात आलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये प्रत्येक माणसाकडे जवळपास कुठलं तरी आय डी होतं, कुठलं तरी ओळखपत्र होतं ऑलरेडी, तेव्हा आधारची गरज अजिबात नव्हती. याचा अर्थ प्रायमरी आयडेंटिफिकेशन हे दुसऱ्या कुठल्या तरी डॉक्युमेंटनी केलेलं आहे. प्रायमरी आयडेंटिफिकेशन जर झालं असलं तर ते पॅन कार्डनी, इलेक्शन कार्डनी, ड्रायव्हर्स लायसन्सनी, पासपोर्टनी, अशा डॉक्युमेंटनी झालेलं आहे. तेव्हा मुख्यतः जे अनसर्टिफाईड डॉक्युमेंट आहे ते जर कोणाला व्हेरीफाय करायचं असेल तर प्रायमरी डॉक्युमेंट पाहायची गरज आहे की नाही? प्रायमरी डॉक्युमेंट पाहिल्यानंतरच कळेल की हे जेन्युइन आहे की नाही. तोपर्यंत हे जेन्युइन आहे हे कसं ओळखायचं?
काहीच ओळखू शकणार नाही. प्रश्नोत्तर आपण नंतर करूया. तर मुख्य गोष्ट काय आहे की जर तुम्हाला कुठेही आधार कार्डवरती लिहिलेलं नाही की हे ओळखपत्र, पॅन कार्ड नंबर अमुक अमुक, ड्रायव्हर्स लायसन्स नंबर अमुक अमुक वापरून काढण्यात आलं, तर जो कोण आधार वापरतो त्याला हे आधार हे जेन्युइन आहे, ही व्यक्ती ह्या आधार बदलीच आहे की नाही हे ओळखणं हे अशक्य गोष्ट आहे. अशक्य गोष्ट आहे. कोणीही सर्टिफाय करत नाही आहे की ही व्यक्ती ह्या चित्रातली हीच आहे म्हणून. तुम्हाला माहिती आहे आधारची फोटोकॉपी जेव्हा मागतात त्यावेळेला त्या फोटोकॉपी काढताना दुसरा फोटो लावता येतो, दुसरा QR कोड लावता येतं, किंवा माहिती बदलून दुसरी टाईपसुद्धा होऊ शकते. आणि असे कार्ड फिरतायत सगळीकडे. तेव्हा ह्या आधारच्या फोटोकॉपीनी कोणाचीही ओळख पटत नाही. आधारच्या प्रोसेसमध्ये फोटोकॉपी वापरणं हे अपेक्षितच नाही आहे. आधारच्या कायद्यामध्ये फोटोकॉपी वापरणं हे अपेक्षितच नाही आहे. परंतु प्रत्यक्षात वापर तसाच होतोय. प्रत्यक्षामध्ये वापर काय आहे की आधारची फोटोकॉपी जोडा म्हणजे काम झालं. तेव्हा कोणाच्याही आधारची जोडली का त्याच माणसाची जोडली हे ओळखणार कसं, आणि जोडलेलं कार्ड हे जेन्युइन आहे हे ओळखणार कसं. तेव्हा हे ओळखायला हे कमीत कमी कुठले डॉक्युमेंट्स वापरले होते हे मेन्शन करणं हे गरजेचं आहे. तेव्हा UIDAI जेव्हा विचारण्यात आलं की आधार काढताना कुठले प्रायमरी डॉक्युमेंट्स आयडेंटिफिकेशन करता आणि प्रूफ ऑफ ॲड्रेस करता हे वापरण्यात आले, तेव्हा त्यांचं स्पष्ट उत्तर होतं की माहिती नाही, माहिती उपलब्ध नाही. तेव्हा ही माहिती त्यांच्याकडे सुद्धा नाही आहे की कुठले कागदपत्र वापरण्यात आले. तेव्हा आधारला काय आधार राहिला, आधारला काय आधार राहिला. ज्या वेळेला त्यांना माहिती नाही कशाच्या आधारावर हे आधार काढलेलं आहे. बरं, ते जाऊ द्या. आता दुसरा एक फार मोठा शब्द ते वापरतात, युनिक आयडी. आधारला युनिक आयडी म्हणतात. तर ते युनिक आयडी म्हणजे काय, तसं पाहिलं तर पॅन पण आपलं युनिकच आहे की नाही. कारण आपला पॅनचा नंबर हा दुसऱ्या कोणाला नसतो, पासपोर्टचा नंबर दुसऱ्या कोणाला नसतो, ड्रायव्हर लायसन्सचा नंबर दुसऱ्या कोणाला नसतो. हे सगळे आयडी युनिकच आहेत. आपला नंबर दुसऱ्या कोणाला देण्यात येत नाही. तेव्हा आधारमध्ये निश्चितपणे काहीतरी असलं पाहिजे की जे निराळ आहे. तेव्हा त्यांना असा सवाल करण्यात आला की तुमचे RTI खाली परत विचारण्यात आलं की आधारमध्ये तुमच्या सगळ्या डेटाबेसमध्ये किती युनिक बायोमेट्रिक्स आहेत, किती युनिक नावं आहेत, किती युनिक पत्ते आहेत, किती युनिक मोबाईल नंबर आहेत, किती युनिक ईमेल आयडी आहेत. रास्त सवाल आहे, काहीतरी युनिक पाहिजे की नको. जर बायोमेट्रिक युनिक असलं प्रत्येकाचं तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही किती 120 कोटी आधार नंबर दिले. तर याचा अर्थ जर बायोमेट्रिक युनिक असेल तर 120 कोटी युनिक बायोमेट्रिक्स त्यांच्या डेटाबेसमध्ये पाहिजे असं उत्तर आलं पाहिजे. जर प्रत्येकाला एक एक ID दिलाय पण काही लोकांचं सेम नाव असू शकतं, तर त्यांनी जर सांगितलं की त्यापैकी 80 कोटी लोकांची नावं युनिक आहेत हे सांगितलं पाहिजे. सेल नंबर्स, आता मोबाईल नंबर सगळ्यांकडे नसतो, काही जण त्यांचाच मोबाईल नंबर वापरून सगळ्या फॅमिलीचं आधार कार्ड काढलं असू शकेल, इतर कोणाचं पण काढलं असू शकेल. तेव्हा असं पण येऊ शकेल की फक्त 440 कोटी लोकांकडे 440 कोटी मोबाईल नंबर आहेत युनिक, असंही चित्र येऊ शकेल. परंतु प्रत्यक्ष उत्तर देताना UIDAI सांगितलं आमच्याकडे ही माहिती नाही. याचा अर्थ काय होतो की युनिक काहीच नाही. दोनच अर्थ होतात की माहिती आहे पण दिली तर काहीतरी गोंधळ होईल, तेव्हा आम्ही काही सांगत नाही. तेव्हा त्याच्याऐवजी आम्ही माहिती नाही म्हणून म्हणतो. माहिती नाही म्हणायचं कारणच नाही, कारण हे सगळं कॉम्प्युटरवरती आहे.
कॉम्प्युटर वरती नुसते क्वेरी टाकली की उत्तर यायला पाहिजे किती युनिक आहेत म्हणून, पण हे जर उत्तर तुम्ही घेत नाही आणि सांगत नाही याचा अर्थ हे उत्तर दिल्यावरती काहीतरी घोळ आहे हे स्पष्टपणे दिसून येईल की आधारला युनिकनेसचा काहीच बेसिस नाही. आता दुसरी गोष्ट आपण पाहूया की समजा जर हे बायोमेट्रिक हे प्रत्येक माणसाचं वेगळं असतं तर नंबर द्यायची काय गरज हो, ते बायोमेट्रिक लावल्यावरती तुमचा रेकॉर्ड आला पाहिजे की नाही, तुम्हाला नंबर द्यायची गरजच नाही कारण आपोआप तो तुमचा रेकॉर्ड बाहेर आला पाहिजे, पण प्रत्यक्षामध्ये तसं होत नाही. आणि ह्याच्याकरता परत RTI खाली जेव्हा UIDIला विचारलं अहो तुमच्या डेटाबेसमध्ये नंबरच्या ऐवजी बायोमेट्रिकनी जर क्वेरी केली तर जो काही रेकॉर्ड येईल तो युनिक असेल का एकमेव असेल का, तर त्यांचं स्पष्ट उत्तर काय की नाही, एक रेकॉर्ड येणार नाही, अनेक येतील. तेव्हा तुमचं बायोमेट्रिक हे युनिक नाही, तुमचं बायोमेट्रिक म्हणजे तुमची युनिक ओळख नाही, हे स्पष्ट होतं. तेव्हा आधारचा आधार काय मग, ना ह्याला सर्टिफाय करत कोणी, ना त्यांना ओरिजिनल डॉक्युमेंट्स माहिती, ना हे युनिक आहे. बरं, ह्याच्या पलीकडे आपण जाऊया. आता ह्याच्या पलीकडे गेल्यावरती जर विचारलं त्यांना की अहो हे जे कार्ड इश्यू केलं आहे ह्याचा एनरोलमेंट ऑपरेटर कोण होता आणि त्याचा पत्ता काय, माहिती पाहिजे की नको, कुठेतरी त्या कॉम्प्युटरमध्ये माहिती पाहिजे. कार्डावरती छापत नाही आहेत पण तुम्ही सांगू शकता का की त्या खेडेगावामध्ये ॲक्च्युली तो माणूस होता का एनरोल करायला. कारण आपण जर भारताची सगळी ज्योग्राफी पाहिली तर भारतामध्ये 29 राज्य आहेत, 707 जिल्हे आहेत आणि साधारण 6 लाखच्या आसपास खेडेगाव आहेत आणि साधारण 5000 ही शहरं गावं ही आहेत. तेव्हा हे एवढं सगळं प्रचंड असताना प्रत्येक गावात प्रत्येक शहरात प्रत्येक जिल्ह्यात जर कोणी एनरोलमेंट ऑपरेटर नसला तर तिथे एनरोलमेंट होऊ शकते का, नाही होऊ शकत. तर हा एनरोलमेंट प्रोसेस जो आहे तर ह्या प्रोसेसमध्ये त्यांनी काय केलेलं की 157 सरकारी ऑफिसेसना रजिस्ट्रार म्हणून नेमणूक केली. तर ह्या 157 पैकी 29 राज्याची सरकारं हे एनरोलमेंट रजिस्ट्रार्स झाले, एनरोलमेंटसाठी रजिस्ट्रार्स झाले. आणि इतर जे आहेत ते पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन्स जसे इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, ज्यांचा खरा काही संबंध नाही एनरोलमेंट किंवा सरकारी तशा कामांमध्ये, त्यांनासुद्धा त्यांनी रजिस्ट्रार नेमलं. मग LPG चे कंपन्या ज्या आहेत, गॅस कंपन्या, HP भारत गॅस वगैरे, तर आता गंमत अशी आहे की जे 120 कोटी नंबर त्यांनी आत्तापर्यंत दिलेले आहेत त्या 120 कोटीपैकी 100 कोटी नंबर हे ह्या 157 पैकी फक्त 20 रजिस्ट्रार्सना अलॉट झालेले आहेत. लक्षात आलं मी काय म्हणतोय ते, 157 संस्था रजिस्ट्रार्स आहेत पण बहुतांश नंबर 100 कोटी नंबर हे फक्त 20 एजन्सीजनी दिलेल्या माहितीवरती आधारित आहेत. आता ह्या 20 एजन्सीज ह्या सगळ्या 6 लाख गावांमध्ये 707 जिल्ह्यांमध्ये पोचल्या तरी कशा, 20 संस्था पोचू शकतील का या सगळ्या 6 लाख गावांमध्ये आणि 5000 शहरांमध्ये, अशक्य आहे की नाही. मुंबई पुणे बँगलोर दिल्ली कलकत्ता ठीक आहे, तिथे तुमच्याकडे आधार असलं आणि ते तुम्हाला व्यवस्थित दिसतं याचा अर्थ की कुठेतरी रिमोट भारतामध्ये खेडेगावामध्ये कोणतरी पोचून आधार एनरोल केलं आहे प्रत्येक माणसाला हे कशावरनं.
जर आपण व्यवस्थित नाश्ता करून आलो तर याचा अर्थ प्रत्येक भारतीयांनी नाश्ता केला असं होत नाही, बरोबर आहे की नाही? तेव्हा माझं आधार व्यवस्थित आहे म्हणून सगळ्यांचा आधार व्यवस्थित आहे किंवा सगळे आधार कार्ड बरोबर आहेत असा तर काही निष्पन्न होत नाही. तेव्हा कोणीतरी व्हेरीफाय आणि ऑडिट करायला पाहिजे की हा सगळा जो डेटाबेस आहे 120 कोटी, तर हे 120 कोटी खरोखर माणसं आहेत की नाही हिंदुस्थानामध्ये ज्यांना एनरोल केलेलं आहे, जो डेटा घातलेला आहे हा खऱ्या लोकांचा आहे का हे सारे घोस्ट्स आहेत आणि डुप्लिकेट्स आहेत किंवा खरे एनरोल झालेले लोकच नाही आहेत, हे कोणी कधीही व्हेरीफाय केलेलं नाही की ऑडिट केलेलं नाही, कॅगनी केलेलं नाही की अजून कोणी केलेलं नाही. ही माहितीसुद्धा ज्या वेळेला RTI खाली UIDAI विचारलं की तुमचा हा डेटाबेस आहे हा कोणी व्हेरीफाय आणि ऑडिट केला आहे, त्याचं रेकॉर्ड काय आहे, त्यांचा निष्पन्न काय आहे, तेव्हा त्यांचं स्पष्ट उत्तर आहे की असा कॉन्ट्रॅक्ट ऑडिटचा किंवा व्हेरिफिकेशनचा आज तागायत कोणालाही दिलेला नाही. तेव्हा स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की हे व्हेरीफायच केलेलं नाही आहे कोणी थर्ड पार्टीनी. तेव्हा आधारचा आधार काय राहिला? काहीच आधार नाही ना. देर इज नो बेसिस फॉर आधार, देर इज नो फाउंडेशन. जे काही आधी ओळखपत्र वापरली जात होती त्याच्या पलीकडे आधार काय देतोय की ज्याच्यामुळे सरकारनी म्हणावं की हा आधार वापरला गेला पाहिजे. तर आता ह्याच्यामध्ये निश्चितपणे कुठेतरी कोणाचा तरी काहीतरी फायदा होत असणार, त्यामुळे आधार हे इतक्या जबरदस्तीने अखंड भारतामध्ये राबवण्यात येत आहे आणि सरकार बदललं तरी राबवण्यात येत आहे. आणि ज्या वेळेला हे सरकार ऑपोजिशनमध्ये होतं त्यावेळेला यांनी सांगितलेलं आधार म्हणजे पॉलिटिकल गिमिक आहे आणि नॅशनल सिक्युरिटी थ्रेट आहे, त्या पोझिशनवरनं ते आधारवरती भाष्य न करता आधार हे आम्हाला इतके कोटी वाचवायला मदत करतं आहे अशा भाषेवरती जेव्हा येतात तेव्हा काहीतरी कुठेतरी गोंधळ असणार. गेल्या ऑक्टोबरची गोष्ट, गेल्या ऑक्टोबरमध्ये तुम्ही जर पेपर चाळले किंवा गुगलवरती तुम्ही जाऊन एक क्वेरी मारली, एअरटेल पेमेंट बँक वरती क्वेरी मारली, तर गेल्या ऑक्टोबरची बातमी, एअरटेल पेमेंट बँकनी 37 लाख बँक अकाउंट्स उघडली. 37 लाख बँक अकाउंट्स कशाच्या आधारावर? तर आधार वापरून. कोणता आधार? त्यांच्याजवळ जो आधार नंबर होते ते वापरून त्यांनी 37 लाख बँक अकाउंट उघडली आणि ज्या त्या 37 लाखपैकी जी काही जेन्युइन आधार असतील खऱ्या लोकांची ते त्यांना माहिती नाही की बँक अकाउंट उघडलं आहे आणि जी काही खोटी असतील ती उघडली पण गेली, बेनामी असतील आधार ती बेनामी अकाउंट्स उघडली गेली. 37 लाख अकाउंट्स, कोणा एकही फॉर्म भरलेला नाही कोणी, एकही बायोमेट्रिक घेतलेलं नाही, कुठलाही प्रोसेस झालेला नाही, पण हे 37 लाख बँक अकाउंट्स आधार नंबर वापरून हे एअरटेल पेमेंट बँक हे उघडू शकलं. ही काल्पनिक गोष्ट नव्हे, ही सत्य घडलेली आहे, तुम्ही गुगल करून पाहू शकता, अनेक ठिकाणी अनेक वर्तमानपत्रामध्ये रिपोर्ट झालेलं आहे. आता हे अकाउंट्स नुसते उघडलेच नाही तर ह्या अकाउंट्समध्ये 167 कोटी हे LPG सबसिडी ही डिपॉझिट झाली. 167 कोटी LPG सबसिडी ही 37 लाख अकाउंट्समध्ये गेली. आता तुम्हाला माहिती असेल गेले काही वर्ष गिव्ह इट अप नावाची स्कीम चालू आहे. काही लोकांनी चांगल्या भावनेमध्ये म्हटलं असेल ठीक आहे मला काही गरज नाही मी गिव्ह अप करतो आणि एक सबसिडी गिव्ह अप केली, परंतु अनेक लोकांनी सांगितलं की त्याच्यानंतर सुद्धा गिव्ह अप केल्यानंतर थँक्यूचा मेसेज आला आणि नंतर परत एकदा दोनदा सबसिडी कुठल्या तरी अकाउंटला गेल्याचा मेसेज आला पण ते अकाउंट आमचं नव्हे. तर असे अनेक लोकांनी सांगितलेले अनुभव आहेत. आणि
आपण जर प्रत्यक्षात पाहिलं तर सरकारी कागदोपत्री बजेटमध्ये कुठेच एल पी जी सबसिडी करता अमाऊंट जी ठेवलेली आहे ही कमी झालेली नाही आहे, आहे त्यापेक्षा वाढलेलीच आहे. तेव्हा ह्या एल पी जी गिवअप करून इतके लाख लोकांनी जर हे किंवा कोटी लोकांनी ही गिवअप केली तर ही जाते कुठे सबसिडी? तेव्हा आता तुम्हाला साधारण कल्पना आली असेल की आधार नी कुठेतरी बँक अकाउंट उघडू शकतं आणि त्या बँक अकाउंटमध्ये सबसिडी जी आहे ही सहजपणे जाऊ शकते. तर आता हे जे आहे सरकारचं म्हणणं की डीबीटी करता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्याकरता आम्हाला आधारची गरज आहे आणि आधार पेमेंट करू आम्ही, तर हे आधार पेमेंट जे आहे त्याच्याकरता फक्त आधार नंबर मिळाल्यानंतर त्या आधारच्या लिंक्ड बँक अकाउंटमध्ये तुमचे पैसे येतील असं सरकार सांगत आलं. तर गंमत आहे ह्याच्यामध्ये, तर पैसे आधारमध्ये तर आधारचं खातं नसतं, शेवटी बँक अकाउंटमध्येच पैसे जातात की नाही? बँकेतले पैसे बँक अकाउंटमध्ये जातात. प्रत्येकाचे अनेक बँक अकाउंट्स असू शकतात, दोन तरी असतात. तेव्हा कुठल्या बँकेत नक्की जाणार? तर त्याच्याकरता आधार आणि बँक अकाउंट ह्याचं लिंकिंग कुठेतरी करायला लागतं आणि सांगायला लागतं की ह्या हे अकाउंट जे आहे हे आधारशी आता लिंक्ड आहे, तिथे पैसे जातील. ते लिंकेज जर बदललं तर पैसे भलतीकडे जातील. आधारच्या अगोदर NEFT वापरायचो आपण, अजूनही वापरतो. NEFT किती लोकांनी वापरलंय? बहुतेक लोकांनी वापरलंय. NEFT मध्ये तुम्हाला अकाउंट नंबर आणि IFSC कोड हे द्यायला लागतं. NEFT हे रिझर्व बँक ऑफ इंडिया हे चालवते. तेव्हा हे फुल्ली ऑडिटेड सिस्टीम आहे NEFT चे आणि ह्याच्यामध्ये गेले 15-20 वर्ष तरी ह्या माध्यमातून सरकारनी सुद्धा जवानांचे पेन्शन्स, शिक्षकांचे पेन्शन्स, स्कॉलरशिप्स विद्यार्थ्यांचे, इतर काही स्कीम्सचे पैसे हे NEFTनी ट्रान्सफर केलेले आहेत. तेव्हा एकाएकी आधार पेमेंट्स का करायला पाहिजे? आधार पेमेंट्स कोण चालवतं? तर ह्याच्यावरती थोडासा अभ्यास केला तर लक्षात येईल की आधार पेमेंट्स हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नावाची एक गैरसरकारी प्रायव्हेट संस्था आहे, तर ती चालवते. तर ही संस्था केव्हा चालू करण्यात आली? तर 2008 डिसेंबरमध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नावाची संस्था ही स्थापन करण्यात आली. या संस्थेचे पहिले चेअरमन हे इन्फोसिस नामक IT कंपनीचे फाउंडिंग चेअरमन जे नारायण मूर्ती, ते या संस्थेचे चेअरमन, फाउंडिंग चेअरमन. 2009 साली जानेवारीमध्ये आधार कार्यक्रमाचे UIDIचे चेअरमन म्हणून नंदन निलेकणी यांना नेमण्यात आलं. 2010 साली पहिला जो मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग करार जो झाला UIDIचा तो नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या बरोबर झाला आणि ह्या करारामध्ये UIDIनी म्हटलं की आता सगळ्या बँका आधार घेऊन बँक अकाउंट उघडत आहेत. तेव्हा आधारनी पेमेंट्स करण्याकरता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे आधार पेमेंटचं सॉफ्टवेअर बनवेल आणि आम्ही त्यांना आयडेंटिटी आधार नंबरची माहिती ही पुरवू, अशा प्रकारचा करार करण्यात आला. प्रत्यक्ष आपण जर रेकॉर्ड्स पाहिले तर January 2011 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी जोरदार विरोध हा आधार वापरण्याकरता केलेला आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे RTI करून जी माहिती मिळवण्यात आली त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी सांगितलं की आधार हा प्रकार KYC म्हणून आम्ही कधीच वापरू शकत नाही.
तर त्यांनी एक 7-8 कारणं दिली. पहिली गोष्ट म्हणजे ते म्हणले की आधार हे थर्ड पार्टी आयडेंटिफिकेशन, ॲट बेस्ट थर्ड पार्टी आयडेंटिफिकेशन होतं. थर्ड पार्टी आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, की प्रत्यक्ष तुम्ही आयडेंटिफाय कोणालाच केलं नाही आहे किंवा तुमच्या माणसांनी पण केलेलं नाही आहे, कुठल्या तरी त्यांनी नेमलेल्या थर्ड पार्टीनी केलेलं आहे. तेव्हा असं कुठेही जगात बँकिंगमध्ये वापरत नाही. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट जो कायदा आहे, की मनी लॉन्ड्रिंग पैशाचा हवाला स्कीम हे थांबवण्याचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये हे कुठेही बसत नाही. मग त्यांनी सांगितलं आमचा जो आमचे जे स्टँडर्ड्स आहेत कस्टमरचा रेकॉर्ड ठेवायचे, की ज्या वेळेला कस्टमर बँक अकाउंट उघडतो त्यावेळेला जे कागदपत्र गोळा केली जातात आणि ब्रांच मॅनेजरची सही घेऊन फॉर्म ठेवला जातो, तर ही ठेवायची जी पद्धत आहे याच्यामध्ये हे कुठेच बसत नाही. कारण आधारनी जर तुम्हाला आयडेंटिफाय केलंच तर त्याचा रेकॉर्डच नाही कुठे, कस्टमर कसा आला हा रेकॉर्डच राहत नाही. तेव्हा हे होऊ शकत नाही बँकिंगमध्ये. असे अनेक त्यांनी कारणं दिली. तर त्यावेळेला UIDAI तेव्हाचे चेअरमन नंदन निलेकणी यांनी जे प्रेशर लागू केलं रिझर्व्ह बँकेच्या त्यावेळच्या गव्हर्नर डॉक्टर सुब्बाराव यांच्यावरती, तर डॉक्टर सुब्बाराव यांनी हे सगळं जे आहे हा निर्णय सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू मिनिस्ट्री ऑफ फायनान्सकडे घेण्यासाठी पाठवला. कारण प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट हे सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू मिनिस्ट्री ऑफ फायनान्सची जबाबदारी आहे. तर त्यांच्याकडे ज्या वेळेला निर्णयाला गेलं त्यावेळेला ते म्हणले आम्ही आधारला ऑफिशियली व्हॅलिड डॉक्युमेंट म्हणून ने त्याचं कॅटेगरी केलेली आहे, तेव्हा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा हे असं ऐकल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी सगळे त्यांचे जे फाईलवरती नोटिंग्स होते ते सगळे उलटे फिरवले आणि 27 जानेवारी 2011 त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं. त्याच्यात त्यांनी म्हटलं की आधार घेऊन तुम्ही बँक अकाउंट उघडू शकता, पण असं जर अकाउंट उघडलं तर त्यांनी पॅरेग्राफ 5 त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी म्हटलं की त्याच्यात जे काही स्मॉल बँक अकाउंट्सचे जे नियम आहे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्टमध्ये ते सगळे लागू पडतील. आणि हे नियम म्हणजे काय, की प्रत्यक्षात तुम्ही ब्रांच मॅनेजरच्या पुढे जाऊन अकाउंट उघडलं पाहिजे. दुसरं म्हणजे या अकाउंटमध्ये 2 लाख रुपयाच्या वर पैसे नाही आले पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे हे अकाउंट दर 2 वर्षांनी बंद केलं पाहिजे. या अकाउंटचा रेग्युलर ऑडिट झाला पाहिजे. त्याच्यावरती स्क्रुटिनी केली पाहिजे. हे सगळे त्यांनी बंधनं त्याच्यावरती घातली. तर ही बंधनं घातल्यामुळे UIDAI लोक परत त्याच्यावरती अतिशय संतप्त झाले आणि परत जे प्रेशर चालू झालं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरती, की परत मग जून जुलै 2011 रोजी परत हे सगळं डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू मिनिस्ट्री ऑफ फायनान्सकडे सगळं प्रकरण गेलं. आणि त्यांनी जी मीटिंग बोलवली तर त्या मीटिंगमध्ये काही बँकेंचे चेअरमन होते, त्यावेळचे UIDAI डायरेक्टर जनरल RS शर्मा हे होते आणि रिझर्व्ह बँकेचे 2 प्रतिनिधी आणि सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू यांच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग झाली. आणि 2 मिनिट्स ऑफ मीटिंग हे निघतात तिथनं. तर रिझर्व्ह बँकेचे मिनिट्स ऑफ मीटिंग आहेत तर ते म्हणतात की आम्ही विरोध दर्शवला पण आम्हाला ओव्हररूल करण्यात आलं. आणि जे डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यूचे मिनिट्स आहेत त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की युनॅनिमसली ठरवण्यात आलं की आधार वरती काहीही प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्टचे रिस्ट्रिक्शन्स राहणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे EKYC, म्हणजे नुसता आधार नंबर प्रत्यक्ष बँकेत न जाता वापरून बँक अकाउंट उघडण्याला मुभा देण्यात येईल. प्रत्यक्ष बँकेत जायची गरज नाही. आधार नंबर जर असला बँकेकडे तर ते बँक अकाउंट उघडू शकतात. तर ही कमालीचं धोकादायक गोष्ट ही त्यांनी नोंदवली. आणि हे सांगितलं गेल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी सगळे त्यांचे जे फाईल नोटिंग्स आहेत हे परत उलटे फिरवले. परंतु अजून त्यांना
हे इतकं खुपसत होतं की हे काहीतरी चुकतंय. तेव्हा त्यांनी जे 28 सप्टेंबर मला वाटतं 2011 जे नोटिफिकेशन काढलं त्यात त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की आमचं January 27, 2011 जे नोटिफिकेशन आहे त्यातला 5वा परिषद हा रद्द करण्यात येतो. तेव्हा आता तुम्ही जर तो 5वा परिषद वाचला नाही तर काय केलं हे नक्की कळणारच नाही. 5व्या परिषदामध्ये त्यांनी म्हटलं होतं की हे सगळे जे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्टचे जे रिस्ट्रिक्शन्स आहेत हे लागू पडतात. स्पष्टपणे न म्हणता त्यांनी अशा द्राविडी प्राण्यांनी ते रद्द केले. पण गंमत अशी की आता आपण हे पाहिलं ही सगळी प्रक्रिया 2011 घडली की त्याच्यानंतर लिगली आधार हा बँकेमध्ये वापरणं हे चालू झालं. परंतु नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि UIDAI झालेल्या 2010 करारामध्ये त्यांनी ऑलरेडी म्हटलेलं आहे की बँका आधार फक्त आधार घेऊन बँक अकाउंट्स उघडतायत. तेव्हा ते जर आपण सत्य मानलं तर ऑलरेडी बँक अकाउंट्स उघडली गेली आधार नंबरनी लीगल सँक्शन मिळायच्या अगोदर फक्त आधार घेऊन. आणि आपण जर रिझर्व्ह बँकेचे बँक अकाउंटचे सगळे जर नंबर्स पाहिले तर 2009 5 वर्षांमध्ये भारतामधले बँक अकाउंट्स डबल झाले. डबल. आता ठीक आहे फायनान्शियल इन्क्लुजन झालं असं सरकारचा दावा आहे, बघा एवढे लोक आम्ही सामील केले बँकांमध्ये. परंतु आपण जर डिपॉझिट अमाऊंट हे नंबर पाहिले 2009 तर ह्या 5 वर्षांमध्ये डिपॉझिट सुद्धा डबल झाले. याचा अर्थ भारतातल्या अनबँक्ड लोकांकडे बँक लोकांकडे जेवढे पैसे एक संपत्ती होती तेवढीच होती असा सरकारचा दावा आहे. हे शक्य आहे का? जे लोक ज्यांचं बँक अकाउंट नाही तुम्ही म्हणता, जे गोरगरीब लोक आहेत ज्यांचं अकाउंट नाही त्यांना फायनान्शियल इन्क्लुजन करायचं आहे, त्यांचं अकाउंट उघडल्यावरती भारतातल्या डिपॉझिट्समध्ये डबलिंग होतं. अशी चमत्काराची गोष्ट झालेली आहे. तेव्हा प्राइमा फेसी हे जे सगळे अकाउंट्स उघडले गेले 2009 जे डबलिंग झालं तर हे अकाउंट्स नक्की कोणाचे? आणि ह्याच्यामध्ये आलेले डिपॉझिट्स हे नक्की कोणाचे? कारण तुम्हाला लक्षात येईल की मी जे तुम्हाला एअरटेलची गोष्ट सांगितली त्याच्याने लक्षात येतं की बेनामी अकाउंट उघडणं आधारनी हे अतिशय सोपं झालं. आणि एकाएकी जर 2009 भारतामधले अकाउंट्स हे डबल झाले तर ह्याचा अर्थ हे बेनामी कशावरनं नाहीत. आपण हेही पाहिलं की आधारचा डेटाबेस हा व्हेरीफाईड आणि ऑडिटेड कधीच झालेला नाही. तेव्हा ह्याच्यामध्ये जर ह्या 120 कोटीपैकी जरी 10 कोटी 20 कोटी 40 कोटी हे बेनामी आधार असतील तर हे बेनामी आधार आणि वापरून हे बेनामी बँक अकाउंट सुद्धा बनू शकतात. आणि जोपर्यंत याचं व्हेरिफिकेशन आणि ऑडिट होत नाही तोपर्यंत किंवा जोपर्यंत हे आधार हे कोणीच सर्टिफाय केलेले नाही तेव्हा हे ग्राह्य कसे ठरवायचे? तेव्हा आपल्याला लक्षात येईल की बँकिंग सिस्टीममध्ये सडनली हे जे कॉलनायझेशन झालं आधारचं त्याच्याने ही अख्खी जी आपली अर्थव्यवस्था आहे ही करप्ट करण्यात आली. जी काही सुरळीत चाललेली अर्थव्यवस्था होती, ठीक आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी त्रुटी असतील, प्रत्येक रचनेमध्ये त्रुटी असतात, परंतु हे जे करप्शन आहे हे प्रचंड प्रमाणातलं करप्शन आहे. आणि जोपर्यंत याचा ऑडिट अँड व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत तक्रारदार कोण? कोणाला समजणार की हे ऍक्च्युली झालं नाही झालं? गरज आहे की नाही हे व्हेरीफाय आणि ऑडिट करण्याची? जोपर्यंत हे होत नाही, आता तुम्हाला लक्षात येईल की ही जबरदस्ती का
आधार बँकेशी जोडा ही जबरदस्ती का? तर आता मोबाईल हे आधारशी जोडा ही जबरदस्ती का? तर ह्याचा थोडासा आपण जर विचार केला तर लक्षात येतं की जे DOT डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम यांनी जो आदेश काढला मोबाईल कंपन्यांना, त्यात त्यांनी एक विचित्र असा परिच्छेद घातला. त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या वेळेला आधार लिंक कराल त्याच्यानंतर तुम्ही जे काही कागदोपत्र असतील तुमच्याकडे, ज्याच्याने तुमचा कस्टमर कसा ऑनबोर्ड झाला, कस्टमरला कसा मोबाईल दिला, ते तुम्ही सगळे डिस्ट्रॉय करा, ते फाडून फेकून डिस्ट्रॉय करून टाका. असं तुम्ही कसं काय सांगाल? त्याचा अर्थ की तुम्हाला जे लेजिटिमेट आणि रेग्युलर कस्टमर्स आलेले आहेत ते आणि इनलेजिटिमेट कस्टमर्स ह्याच्यामध्ये काहीही फरक करता आला नाही पाहिजे असं जर हवं असेल तरच तुम्ही सांगाल की हे कागदपत्र तुम्ही डिस्ट्रॉय करा. दुसरा काहीच हेतू असू शकत नाही. कागदपत्र का डिस्ट्रॉय करा? तेव्हा कागदपत्र डिस्ट्रॉय झाली की देर इज नो वे टू डिस्टिंग्विश जेन्युइन फ्रॉम घोस्ट, रिअल सिटीजन फ्रॉम डुप्लिकेट और घोस्ट. बँकेमध्ये तोच प्रकार जर झाला तर तुम्हाला खरा कस्टमर कोण आणि बेनामी कस्टमर कोण हे ओळखणं हे अशक्य होईल. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या बँक अकाउंटला आधारशी लिंक करता ते बँक अकाउंट आधार एनेबल्ड होतं. आधार एनेबल्ड म्हणजे ह्या बँक अकाउंटचा चे मधले पैसे हे आधार नंबर देऊन त्याच्यात पैसे घालता येतात किंवा त्यातून पैसे काढता येतात. तेव्हा आधार पेमेंट सिस्टमशी ते बँक अकाउंट लिंक होऊन जातं. विदाउट आधार नंबर या बँक अकाउंटचा आणि आधार पेमेंटचा काहीही संबंध होत नाही. तेव्हा कोणाला जर हे आधारचे ट्रान्झॅक्शन्स करायचे असतील आधार पेमेंट थ्रू, तर हे आधार पेमेंट करणं हे मँडेटरी आहे. तर साधारण 2014 मी ह्या आधार पेमेंट्सबद्दल लिहित आलेलो आहे. जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यांचं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा आधार पेमेंट स्कीमबद्दल टेक्निकल माहिती वाचल्यानंतर आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्याच्याने मनी लॉन्ड्रिंग आणि हवाल्या व्यतिरिक्त काहीही होणार नाही. तेव्हा ह्याच्याबद्दल मी अनेक ठिकाणी लिहिलं आणि प्रत्यक्ष रघुराम राजन त्यावेळचे गव्हर्नर यांनासुद्धा पत्र लिहिलं, त्यावेळेला प्रधानमंत्र्यांनासुद्धा पत्र लिहिलं. प्रधानमंत्र्यांच्या ऑफ ग्रीव्हन्स रिड्रेसल सेलवरती सुद्धा ही माहिती घातली आणि सांगितलं की ह्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. रिझर्व्ह बँकेने काहीच ह्याच्यावरती पुढे केलं नाही. कारण आम्ही RTI खाली जेव्हा माहिती विचारली तेव्हा कळलं की कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये आधारवरती केस चालू असल्यामुळे हे मॅटर सब ज्युडिस आहे म्हणून तुम्हाला उत्तर देण्यात नाही आलं असं RTIमधनं कळलं. आणि प्रधानमंत्र्यांनी हे जे आहे हे UIDIच्या डायरेक्टर जनरलला पत्र फॉरवर्ड केलं, त्या पलीकडे काही केलं नाही. आणि प्रधानमंत्र्यांच्या ग्रीव्हन्स रिड्रेसल पोर्टलनी 2014 सप्टेंबरमध्ये दिलेली कंप्लेंट ही 2017 ऑक्टोबरमध्ये क्लोज केली आणि त्यांनी ईमेल पाठवली की क्लोज ड्यू टू इनसफिशियंट इन्फॉर्मेशन. त्या ग्रीव्हन्स रिड्रेसल सेलवरती कॅरेक्टर रिस्ट्रिक्शन असतं की किती तुम्ही लिहू शकता. तिथे काहीतरी 2 वाक्य जास्तीत जास्त तुम्ही लिहू शकता. तर त्या 2 वाक्यामधलं 1 वाक्य मी लिंक दिली होती माझ्या आर्टिकलमध्ये, ज्याच्यामध्ये सगळं काय स्कॅम आहे तो डिस्क्राईब केला होता. आणि प्रत्यक्ष त्यांना फोन करून किंवा ईमेलवरून माझ्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांच्याकडे माझी माहिती होतीच तर होती. तर मला एकही फोन कॉल न येता हे परस्पर 2017 ऑक्टोबरमध्ये क्लोज बिकॉज इनसफिशियंट इन्फॉर्मेशन, जिथे सांगण्यात येतं आहे की देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका किती आहे याच्यातून,
आणि ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करण्याची गरज आहे, तेव्हा इन्व्हेस्टिगेशन न होता हे थांबवण्यात आलं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे कालचीच बातमी, तर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानी काल सगळ्या बँकांना नोटीस पाठवली की तुमच्याकडचे जे आधार पेमेंट्सचे ॲप्स आहेत त्याच्यावरनं तुम्ही आधार पेमेंट्स बंद करा तातडीने, जोपर्यंत आधारची फायनान्शियल सिस्टीमची व्यवस्था ठीक होत नाही तोपर्यंत तुम्ही थांबवा. तेव्हा हा अजून एक पुरावा की आता फायनली 4 वर्षानंतर कोणाला तरी या सिस्टीममध्ये लक्षात आलं की ह्या व्यवस्थेमुळे जो होणारा घोळ आहे त्याच्यानी अखंड भारतातली अर्थव्यवस्था ही उद्ध्वस्त होईल. जर आपण आधार पेमेंट्स थांबवले नाही तर ही अर्थव्यवस्था ही उद्ध्वस्त होईल. गंमत म्हणजे गेल्या आर्थिक वर्षामध्ये नंदन निलेकणींच्या आकड्यानुसार आधार पेमेंट्सच्या थ्रू 95,000 कोटीचा व्यवहार करण्यात आला. 95,000 कोटी. तेव्हा आधार कार्यक्रमाकरता, आधार देण्याकरता आणि आधार कार्यक्रम राबवण्याकरता जर 15,000 कोटीपर्यंत 10 ते 15,000 कोटी हा देशाने खर्च केला असेल तर 95,000 कोटी दरवर्षी कुठे जात आहेत हे आपल्याला माहिती नाही. याचं ऑडिट झालेलं नाही, व्हेरिफिकेशन झालेलं नाही, हे अकाउंट्स जेन्युइन आहेत का खोटे आहेत आपल्याला माहिती नाही. तेव्हा कुठल्याही सरकारला ज्याला गुड गव्हर्नन्स करायचा आहे आणि देशाची काळजी आहे, पहिली गोष्ट त्यांनी करायची काय गरज आहे, तर आधार हे बंद करायची गरज आहे की नाही. की जिथे आपल्याला माहितीच नाही की आधार हा कोणाचा, कोणी सर्टिफाय केलेला, कोणी व्हेरीफाय केलेला, कोणी ऑडिट केलेला आणि त्याच्या आधारावर उघडलेलं बँक अकाउंट हे नक्की कोणाचं हे माहिती नाही, तेव्हा हे कुठल्याही आर्थिक व्यवस्थेकरता वापरण्यालायक राहत नाही. आता आपण थोडक्यात गव्हर्नन्स करता वापरता येईल का पाहूया. तर गव्हर्नन्स करता सरकार म्हणतं की प्रत्येक ठिकाणी तुम्ही आधार वापरा आणि आधारनी अगदी सगळं सोपं होईल की तुम्ही पासपोर्ट काढू शकाल, तुम्हाला इनफॅक्ट वोटर्स लिस्टशी सुद्धा लिंक करू आणि प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन्स करताना तुम्हाला IGR च्या ऑफिसमध्ये जायची गरज नाही, ऑनलाईन बसून तुम्ही घरून आधार देऊन तुम्ही डॉक्युमेंट रजिस्टर करू शकता अशी सरकारची ग्वाही. आता ह्याच्यामध्ये आपण जर प्रत्यक्षात पाहिलं तर हे जे सगळे प्रोसेसेस आहेत तर त्याच्यात 2-3 गोष्टी गरजेच्या आहेत. एक म्हणजे जर तुम्ही वोटर्स लिस्टची लिंक करणार असाल आधार, तर आधार हे सिटिझनशिपचं प्रूफ अजिबात नाही आहे. आधार हे सगळ्या रेसिडेंट्सला दिलेला नंबर असं सरकार म्हणतं. तेव्हा हा आधार हा कोणीही भारतात रहिवासी असेल कुठल्याही देशाचा तरी आधार तो घेऊ शकतो. तेव्हा त्याला आधारचा वापर करून कोणालाही वोटर्स ID देणं हे कम्प्लिटली चुकीचं आहे, कारण त्यात सिटिझनशिप प्रूफ तर नाहीच नाही आहे. बरं, दुसरी गोष्ट याच्यात कोणीच सर्टिफाय केलेलं नाही आहे की ही ती व्यक्ती आहे म्हणून, तेव्हा त्याच्या आधारावर तुम्ही कसं काय तुम्ही वोटर्स ID घेणार. तुम्ही जर वोटर्स लिस्टशी लिंक केलं तर तुम्ही एक बेनामी फौज तयार करता आहात की जी मतदान करेल आणि ज्या पार्टीकडे ही बेनामी फौज आहे ती कायमस्वरूपी राज्य करेल. ह्याच्यामध्ये तुमचं आणि माझं मत हे कुठेच मोजलं जाणार नाही. जोपर्यंत आधार हे सर्टिफाईड नाही आहे, व्हेरीफाईड नाही आहे, ऑडिटेड नाही आहे, त्याला काय आधार आहे हो. ते तुम्ही वोटर्स लिस्टला वापरलं तर आपण कायमस्वरूपी कॉलनाइज्ड राहणार. ज्या कोणाच्या कंट्रोलमध्ये हे आधार आहे त्याच्या अंगठ्याखाली आपण सगळे नोकर बनणार, स्लेव्ज बनणार.
त्या पलीकडे दुसरं काहीच होऊ शकत नाही. दुसरं आपण जर पाहिलं तर जे काही बाकीचे सरकारी प्रोसेसेस आहेत की प्रॉपर्टीचं डॉक्युमेंट रजिस्टर करणं किंवा पासपोर्ट काढणं, ह्या सगळ्या ज्या प्रोसेसेसमध्ये आयडेंटिफिकेशनची गरज आहे. तर आयडेंटिफिकेशन म्हणजे नक्की काय, ओळख पटवणे म्हणजे काय, तो ओळख हा जो प्रकार आहे, ओळख पटवणे हा टू वे प्रोसेस असतो. दोन्ही पार्टीज ज्या असतात ओळख पटवण्याकरता, त्या एकत्र आल्यानंतर एकामेकाला ओळखतात. मी उदाहरण देतो, ज्यावेळेला आपण बँकेत जाऊन पैसे जमा करतो त्यावेळेला आपण बँकेत का जातो, कारण तीच बँक आहे, ऑफिशियल आहे, हे आपल्याला एक कळतं. दुसरं, बँकेत गेल्यावर कॅशियरच्या डेस्कवरती जो बसलेला आहे त्याच्याकडेच पैसे देतो, आणि कॅशियर अनेक वेळेला गेल्यावर आपली कॅशियरची ओळख होते आणि आपल्याला माहिती असतं की तोच कॅशियर आहे बँकेतला ऑफिशियल. जर नवीन माणूस कोणी आला बदली होऊन तर आपण विचारतो, अरे कधी आला तुम्ही, नवीन आहात का, ओळख आपण पटवून घेतो पैसे द्यायच्या अगोदर. तसंच आपण खातेदार आहोत की नाही ही ओळख तो पटवून घेतो. तेव्हा जर ह्याच्यामध्ये ओळख पटवण्यात कुठेतरी चूक झाली तर हे जे दोन लोक आहेत ज्यांचा ह्या व्यवहारात संबंध येतो हे जबाबदार धरले जातात की तुम्ही एकामेकाची ओळख बरोबर केली नाही. बरोबर आहे की नाही? तसंच ज्या वेळेला प्रॉपर्टीचं डॉक्युमेंट रजिस्टर करायला आपण काय तहसीलदारच्या ऑफिसमध्ये जातो त्यावेळेला दोन दोन विटनेसेस दोन्ही पार्टीजकडनं असतात की मी यांना ओळखतो, त्यांना सही करायला लागते. तेव्हा हे काय आहे? कारण ती ओळखेची प्रोसेस आहे. ओळखेच्या प्रोसेसमध्ये माणूस, जबाबदार माणूस हा लागतो. जबाबदार माणूस जर नसला तर ओळखीचा प्रोसेस होऊ शकत नाही. दुसरं, तुम्हाला सोपं उदाहरण देतो. समजा ह्या खोलीला कुलूप लावलंय तर ज्या वेळेला चावी कुलपात घालतो त्यावेळेला बरोबर चावी असली तर ते कुलूप त्या चावीला ऑथेंटिकेट करतो, प्रमाण करतो त्या चावीचं आणि तुम्हाला आत यायला परवानगी देतो. परंतु ह्याचा अर्थ तुम्ही ह्या खोलीचे मालक किंवा तुम्हाला या खोलीत यायचा अधिकार आहे असं होतो का? मुळीच नाही, कोणीच ओळखलेलं नाही आहे. तेव्हा ऑथेंटिकेशन जे म्हटलं जातं की आधार तुमच्या बायोमेट्रिक्सनी ऑथेंटिकेट करणार, प्रमाण करणार, तर ते प्रमाण करणं आणि ओळख करणं ह्या दोन भिन्न प्रोसेसेस आहेत. तेव्हा जिथे ओळख लागते तिथे तुम्ही ऑथेंटिकेशन किंवा प्रमाण करणं हे कसं वापरू शकता? ते जर वापरलं तर कायद्याचा जो भंग होतो आणि त्याच्याने तुमचं जे नुकसान होणार ते भयानक आहे. कारण उद्या जर ऑथेंटिकेशनमुळे कोणी तुमचं बायोमेट्रिक वापरून किंवा तुमचं आधार वापरून तुमच्या प्रॉपर्टीचा ट्रान्सफर हा दुसऱ्याच्या नावे केला तर तुम्ही पुरावा काय देणार की मला आयडेंटिफायच केलं नव्हतं? हा प्रोसेसच कुठे घडत नाही. तेव्हा आणि हे काल्पनिक नव्हे. गेल्या आठवड्यामध्ये कलकत्त्यामध्ये आधारचं हिअरिंग झालं तर तेव्हा 10-12 लोक हे त्यांना काय आधारचे अनुभव आले हे सांगायला 5-5 मिनटं बोलले आणि त्याच्यामध्ये बोललेल्या दोन व्यक्तींनी सांगितलं की त्यांचे प्रॉपर्टीजचं म्युटेशन हे फेक आधार वापरून करण्यात आलं आणि त्यांची प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावे करण्यात आली. त्याच्यानंतर ते सगळ्या ऑफिसेसमध्ये फिरतायत गेले अनेक महिने की हे कसं केलं आणि हे चुकीचं आहे म्हणून. आणि पुरावा काय देणार? तेव्हा आधार याला आधारच नाहीये. आणि असा आधार नसलेला आधार आपल्यावरती जे लादण्यात येत आहे की ह्याच्यामुळे सेव्हिंग झालं तर जे
ज्याच्यामधलं स्वतःच्या डेटाबेसमधले घोस काढलेले नाही आहेत किंवा डुप्लिकेट्स काढलेलं नाही आहे, ते गॅस सिलेंडर किंवा पी डी एस किंवा इतर कुठल्या डेटाबेसमधले घोस कसे काय शोधून काढणार? हा दावा चुकीचा आहे की आम्ही बाकीच्या सरकारी डेटाबेसेसमधले घोस काढले आधारच्या आधारावर, हा दावाच होऊ शकत नाही. कारण आधारमधलेच घोस कुठे काढलेत तुम्ही? तेव्हा तुम्ही जर काही कारणामुळे काही लोकांना एक्सक्लूड केलं त्या डेटाबेसमधनं आणि ते सेव्हिंग म्हणून दाखवलं, तर ते सेव्हिंग होत नाही, ते एक्सक्लूजन होतं. तेव्हा अशा भयानकरित्या आपण जर पाहिलं तर आधारचा जो हा अखंड कार्यक्रम आहे हा राबवण्यात आलेला आहे. प्रत्यक्षामध्ये हिंदुस्थानापलीकडे इतर काही देशांमध्ये बायोमेट्रिक आय डी कार्ड हे राबवण्याचे प्रयत्न झालेले आहेत. मी एकाच कार्यक्रमाचं त्यात उदाहरण देतो. युनायटेड किंगडममध्ये लोकांना 10-10 pounds देऊन नॅशनल आय डी कार्ड देण्यात आलं होतं आणि 2008 साली जेव्हा ऑपोजिशनमध्ये असताना डेव्हिड कॅमेरॉन यांना विचारण्यात आलं की तुम्ही जर सत्तेत आलात तर हे कार्ड रद्द कराल का, तर ते म्हणले की निश्चितपणे मी रद्द करीन. तर त्यांना विचारण्यात आलं का हो रद्द कराल तुम्ही, तर त्यांनी 3 कारणं दिली होती. तर पहिलं कारण ते म्हणले की पहिली गोष्ट म्हणजे असा कुठलाही जर नॅशनल आय डी दिलं तर त्याच्यानी लोक आणि त्यांचं सरकार ह्याच्यातलं जे नातं आहे हे बरोबर उलटं होतं, की सरकार हे लोकांचं सर्वंट, गव्हर्नमेंट इज सर्वंट ऑफ पीपल. पण जर असं कार्ड दिलं तर ते कार्ड नसलेल्या लोकांना किंवा असलेल्या लोकांना सर्वंट म्हणून सरकार वापरेल. आणि ही जी रिलेशनशिप आहे, इन्स्टेड ऑफ द पीपल ऑफ द कंट्री बीइंग मास्टर्स, द पीपल ऑफ द कंट्री विल बिकम स्लेव्स. सो यू कॅनॉट इन्व्हर्ट दिस रिलेशनशिप, हे पहिलं त्यांनी सांगितलं. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की समजा जर मी विचारलं कुठल्याही सरकारी ऑफिसरला की ह्याची गरज काय आहे या नॅशनल आय डीची, तर पहिल्यांदा मला सांगितलं की हे अँटी टेररिझम आहे, मग दुसऱ्यांदा सांगितलं की हे सिक्युरिटी करता आहे, तिसरा म्हणला पैसे वाचवण्यासाठी आहे, चौथा म्हणला की नाही 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 ह्याच्याने बेनिफिट्स देऊ आपण, मग अजून काहीतरी गोष्टी देऊ, तर असे वेगळे वेगळे कारणं हे सांगत गेले. तेव्हा ह्याला त्यांनी एक शब्द दिला इंग्रजीमध्ये, फंक्शनल क्रीप, की एक फंक्शनच्या ऐवजी जे डोक्याला येईल तिथे वापरायचं. तुम्हाला वॉशिंग्टनची कदाचित गोष्ट माहिती असेल, कुऱ्हाडीची. वॉशिंग्टनला त्याच्या वडिलांनी, जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे जे राष्ट्रपती होऊन गेले, तर लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांच्या वाढदिवसाला एक कुऱ्हाड दिली. तर आता ह्या तेव्हा कुऱ्हाड म्हणजे केवढं मोठं, मी मोठा झालो आता मी कुऱ्हाड घेऊन झाडं कापू शकतो. तेव्हा हा वॉशिंग्टन, त्याला वाटलं की आता आपण ह्याचा उपयोग करू. तर वडील जेव्हा कोर्टात गेले, ते लॉयर होते, कोर्टात गेल्यानंतर वॉशिंग्टननी कुऱ्हाड घेऊन तो बागेत गेला आणि बागेमध्ये वडिलांची गुलाबाची बाग होती की ज्याच्यामध्ये सुंदर गुलाबाची झाडं होती. तर आता कुऱ्हाडीचा वापर केला पाहिजे ना, कुऱ्हाड आहे माझ्याकडे. त्यांनी सगळ्या बागेतली सगळी झाडं तोडून टाकली. ज्यावेळेला संध्याकाळी वडील आले त्यावेळेला त्यांना धक्का बसला की बागेत एकही गुलाबाचं झाड शिल्लक नाही, सगळी त्यांची आवडीची जोपासलेली झाडंही उद्ध्वस्त झाली होती. तेव्हा त्यांनी विचारलं, सगळ्या नोकरांना उभं केलं की कोणी केलं, मी आता त्याला त्याचे हातच तोडून टाकतो म्हणून. आणि सगळे कोणी बोलायला तयार होईना. तेव्हा सांगितलं जातं की जॉर्ज वॉशिंग्टनला जेव्हा हे लक्षात आलं त्यावेळेला मान खाली घालून त्यांनी मी केलं म्हणून कबुली दिली. परंतु गोष्ट का सांगतो मी, की हातात कुऱ्हाड सापडल्यावरती प्रत्येक गोष्ट हे तोडायचं झाड होते, तसं हातात आधार सापडल्यावरती प्रत्येक गोष्ट तिथे आधार लावायचं, अशा प्रकारे आपण ह्या आधारचा वापर केलेला आहे. तेव्हा डेव्हिड कॅमेरूननी काय सांगितलं की हे जे फंक्शनल क्रीप आहे हे त्या कुऱ्हाडीसारखं आहे,
की जिथे दिसेल तिथे वापरा. ॲक्च्युली तिथे वापरायचं नाही वापरायचं, त्याच्याकरता बनवलं नाही बनवलं हा विचार न करता वापरा. तेव्हा असं तर काही लोकतंत्रात होऊ शकत नाही, तेव्हा म्हणून मी रद्द करीन. आणि तिसरं कारण त्यांना जेव्हा विचारलं की का रद्द कराल, तेव्हा ते म्हणले की प्रश्न असा आहे की कुठल्याही नागरिकाला समजा काही कारणामुळे त्यांचं नॅशनल आय डी कार्ड वापरता आलं नाही किंवा चाललं नाही तर त्या माणसाचा सिव्हिल डेथ होईल आणि माझ्या देशामध्ये मी हे कदापिही होऊ देणार नाही. तेव्हा हे कारण देऊन त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी हे रद्द करेन. ज्या वेळेला डेव्हिड कॅमेरॉनचं सरकार आलं 2009 साली त्यावेळेला 1 महिन्यामध्ये त्यांनी पार्लमेंटमध्ये बिल पास केलं की हे नॅशनल आय डी कार्ड रद्द करण्यात येत आहे आणि ह्याचा जो सगळा डेटाबेस आहे हा आम्ही डिस्ट्रॉय करणार, ह्याचा नाश करून टाकणार. तर त्यांनी हार्ड डिस्क घेऊन त्याचे तुकडे तुकडे केले आणि ह्याच्या नॅशनल आय डी कार्ड कुठेही वापरणं हे बेकायदा ठरवण्यात आलं. हे UKमध्ये घडलं. तर युनायटेड किंगडममध्ये ज्या वेळेला हे घडत होतं त्यावेळेला आपलं सरकार इथे तेच कार्ड आधार कार्ड त्या प्रकारे वापरायचे सगळे प्लॅन्स बनवत होतं आणि ह्या सगळ्या तिथे घडलेल्या गोष्टीकडे कम्प्लिटली दुर्लक्ष करत होतं. त्याच्यावरनं शिकायच्या ऐवजी की का तिथे रद्द होतं आहे तीच कारणं आपल्याकडे लागू होतात. भारतामध्ये 2016 पर्यंत 85 लाख 85 लाख लोकांचं आधार रद्द करण्यात आलं कारणं न देता. पुण्यामधले अनेक लोक आहेत त्याच्यामध्ये, ॲटलिस्ट 5-6 लोक तरी माझ्या परिचयातले आहेत ज्यांनी मला त्यांचा आधार रद्द केल्यावर फोन केला आणि सांगितलं सर आमचा आधार रद्द झालं आहे आणि आता सगळ्या त्या सेवा ज्या आहेत. पहिली गोष्ट कसं कळलं तर गॅस कंपनी गॅस नोंदवायला गेलो म्हणे तर गॅस कंपनी म्हणे तुमचं अकाउंट आम्ही बंद केलं. का बंद केलं? नाही म्हणे तुमचा आधार रद्द झालेला आहे. म्हणजे UIDAने कळवलंच नाही. हे कसं कळलं? गॅसचं रिफिल नोंदवता येत नाही म्हणून. मग ते म्हणले आता काय करायचं? ते म्हणले नाही नाही तुम्ही आता आधार आणा आणि नवीन गॅस कनेक्शन करता अप्लाय करा. तेव्हा त्यावेळेला फॉर्च्युनेटली त्यांचं बँक अकाउंट्स हे सगळे आधारशी लिंक नव्हते म्हणून सगळे व्यवहार थांबले नाहीत. पण अनेक लोक अशी आहेत, माझ्या माहितीतली सुद्धा अनेक लोक आहेत की ज्यांचे बँक अकाउंट्स हे फ्रीज करण्यात आले आधार न जोडल्यामुळे, जे सुद्धा बेकायदेशीर आहे. याच्यामध्ये आता मी थोडक्यात कायद्याची पोझिशन आत्ता काय आहे ती सांगतो आणि मग तुम्हाला प्रश्न उत्तराकरता उभा देतो. तर सुप्रीम कोर्टाने 2013 साली पहिला निर्णय दिला. तर 2013 साली त्यांनी सुप्रीम कोर्टाने सप्टेंबर 23, 2013 सुप्रीम कोर्टाने एका वाक्यात सांगितलं नो पर्सन शॅल सफर फॉर वॉन्ट ऑफ आधार इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनी अथॉरिटी मँडेटिंग इट. कोणी जरी कंपल्सरी म्हटलं तरी कोणालाही आधार असो किंवा नसो कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे हे स्पष्टपणे सांगितलं. त्याच्यानंतरची दुसरी मोठी जी ऑर्डर आहे ती ऑगस्ट 2015 ची. तर 11 ऑगस्ट 2015 त्यांनी जी ऑर्डर पास केली त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं की PDS आणि LPG ह्या व्यतिरिक्त कुठेही आधार वापरायचं नाही आणि ह्या दोन गोष्टींकरता सुद्धा व्हॉलेंटरी ज्यांना वापरायचं त्यांनीच वापरा, कंपल्शन करू शकत नाही. आणि आधार करता घेतलेली माहिती ही तुम्ही दुसऱ्या कुठल्याही कारणाकरता वापरू शकणार नाही. आणि सरकारनी सगळ्या वर्तमानपत्रातून आकाशवाणीवरून आणि दूरदर्शनवरून जाहिराती द्यावा की आधार हे कंपल्सरी नाही आणि फक्त या दोन गोष्टींकरता वापरायचं. प्रत्यक्षात ह्या जाहिराती झाल्याच नाहीत आणि प्रत्यक्ष इतर गोष्टींना वापरायला लागले. ही ऑर्डर जेव्हा झाली त्यावेळेला सरकारमध्ये खूप अस्वस्थता झाली
आणि त्यांनी परत कोर्टाकडे गेले तेव्हा तोपर्यंत हे जे सगळं प्रकरण होतं तर प्रायव्हसीचा इश्यू कोणीतरी काढल्यामुळे प्रायव्हसी आधारशी संबंधित आहे की नाही म्हणून ते ठरवायला हे कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे म्हणजे 3 मेंबर्सच्या ऐवजी 5 मेंबरच्या बेंचकडे गेलं होतं. तर त्या 5 मेंबरच्या बेंचनी आता निर्णय घेणं गरजेचं होतं. तेव्हा ते 5 मेंबरच्या बेंचपुढे मुद्दा मांडण्यात आला की अजूनही गोष्टींना परवानगी द्या, बँकांकरता द्या, मोबाईल करता द्या, इतर गोष्टी शेअर करता द्या, प्रॉपर्टीज करता द्या, असं अशी मागणी घेऊन सरकार या 5 मेंबर बेंचकडे गेलं. तेव्हा हे 5 मेंबर बेंच तेव्हाच्या ज्या चीफ जस्टिसच्या अध्यक्षतेखाली बसलं आणि त्यांनी निर्णय दिला की ह्या 2 गोष्टी LPG आणि PDSच्या व्यतिरिक्त नरेगा, जनधन आणि पेन्शन या 3 गोष्टींना आम्ही परवानगी देतो. पण ते सुद्धा व्हॉलेंटरी, कंपल्शन नाही. ज्याला वापरायचं त्यांनी वापरा. आणि आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ज्या सगळ्या ऑर्डर्स आहेत त्या अंतिम निर्णयापर्यंत कायम राहतील, त्या काही बदलणार नाहीत. त्यामुळे ह्या व्यतिरिक्त जिथे आधार वापरलं जाईल ते गैरकानूनी होईल, सुप्रीम कोर्टाचा अवमान होईल. हे स्पष्टपणे ऑक्टोबर 15, 2015 सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे. तर आता त्याच्यानंतर 2016 सरकारने आधारचा कायदा आणला आणि हा जो कायदा आणला हा मनी बिलच्या रूटनी आणला. मनी बिल म्हणजे राज्यसभेला काही अधिकार राहत नाही त्याच्यावरती भाष्य करायचा. मनी बिल होण्यासाठी त्याच्याकरता काही निकष आहेत. तर ॲक्च्युली कुठलेच ते निकष आधारच्या कायद्याला लागू पडत नाहीत. त्यामुळे आधार हा मनी बिल म्हणून तुम्ही आणू शकत नाही हे सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालेलं आहे आणि ते सुद्धा हिअरिंग झालेलं आहे, त्याचा निर्णय अपेक्षित आहे. परंतु हा कायदा आल्यानंतर सरकारने प्रत्येक ठिकाणी आधार वापरायला आणि मँडेट करायला सुरुवात केली इन कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट. त्याच्यानंतर 2016 एक निर्णय असा आलेला आहे की वेस्ट बेंगॉलमधल्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपनी सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज केला की आम्हाला आमची कॉलेजेस हे आधार वापरायला जबरदस्ती करतायत, तर हा अवमान होतो तेव्हा त्यांना थांबवण्यात यावं. तेव्हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की बरोबर आहे, हा अवमान होतो, थांबवा. तेव्हा याचा अर्थ काय होतो, कायदा आल्यानंतर सुद्धा सुप्रीम कोर्टाचा जो आधीच्या ऑर्डर्स आहेत या वेकेट होत नाहीत, या कायम राहतात. या काही वेकेट झालेल्या नाहीत, या अजूनही लागू होतात. तेव्हा ह्या ऑर्डर्स अजूनही लागू आहेत. 5 मेंबर बेंचचा जी ऑर्डर आहे ती जर ओव्हरूल करायची असेल तर आपल्याला कमीत कमी 7 मेंबर बेंच बसायला लागेल. तर असं 7 मेंबर बेंच आज तगायत बसलेलं नाही आहे ही ओव्हरूल करायला. आत्तासुद्धा जे मॅटर ऐकलेलं आहे जानेवारी 2018 ते मे 2018 जे ऐकण्यात आलं ते 5 मेंबर बेंचने ऐकलेलं आहे. त्यांनी ऑर्डर रिझर्व केलेली आहे, ती ऑर्डर केव्हाही आत्तापासनं ते ऑक्टोबरपर्यंत अपेक्षित आहे. तर ऑक्टोबरमध्ये का, कारण त्या बेंचवरती असलेले जे मुख्य चीफ जस्टिस आहेत आपले त्यांची रिटायरमेंटची तारीख काहीतरी ऑक्टोबरच्या 1 आठवड्यातली आहे, तेव्हा ते रिटायर व्हायच्या अगोदर ही ऑर्डर बहुतेक काढतील अशी अपेक्षा आहे. निश्चितपणेच काढतील, कारण जशी प्रायव्हसीची जी जजमेंट आली की ते त्यावेळचे जे मुख्य न्यायाधीश होते ते रिटायर व्हायच्या 1 आठवडाभर आधी तो निर्णय आला, तसंच हे साधारण 1 आठवडाभर आधी यायची अपेक्षा आहे. तेव्हा एकंदर पाहिलं आपण तर आधार हे बेकायदा आहे आणि त्याला आधारसुद्धा नाही आहे आणि ह्याच्यामुळे नुसतीच नागरिकांना एक प्रकारचा त्रास आणि त्रस्त करून ठेवलेला नाही आहे तर त्यांना एक्सक्लूड केलेलं आहे. काही जणांना सिव्हिल डेथसुद्धा आलेली आहे, काही लोकांना शिक्षणापासून थांबवण्यात आलेलं आहे कारण शाळा कॉलेजेसनी ॲडमिशन्स दिलेल्या नाही आहेत, परीक्षेपासून थांबवलेलं आहे. काही जणांना पगार मिळालेले नाही आहेत, काही जणांना पेन्शन मिळालेलं नाही आहे,
काही जणांना याच्यामुळे बर्थ सर्टिफिकेट्स मिळायला कठीण झालेलं आहे, काही जणांना याच्यामुळे रेशन मिळालेलं नाही आहे, काही जणांना याच्यामुळे इवन डेथ सर्टिफिकेट मिळायला कठीण झालेलं आहे. आणि अशी परिस्थिती आहे की इवन पुण्यामध्ये आपल्या कॉर्पोरेशननी ठराव करून क्रिमेशन करता आधार पाहिजे असा निर्दयी ठराव केलेला आहे, जो गैरकानूनी आहे, जो कायद्याला धरून नाही आहे, ज्याला जे सुप्रीम कोर्टाचा अवमान आहे. तेव्हा हा ह्या प्रकारचा जो भयानक प्रकार झालेला आहे, तर ह्याला मी म्हणतो की पहिली गोष्ट की आधारनी कॉलनाइज केलं, कॉलनाइज केल्यानंतर त्यांनी करप्शन केलं आपल्या नात्या सरकारच्या नात्यात आणि आपल्या सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या नात्यात. आणि नंतर तिसरी स्टेज म्हणजे हे ह्या नात्याला डिस्ट्रॉय करतो कम्प्लिटली. तर असं केव्हा घडतं, तर गंमत अशी आहे की काही महिन्यांपूर्वी, मला वाटतं 1.5 वर्षापूर्वी, नंदन निलेकणींचा वीर संघवी या पत्रकारांनी टी व्हीवरती एक इंटरव्ह्यू घेतला होता. त्या इंटरव्ह्यूमध्ये नंदन निलेकणींना प्रश्न विचारला तेव्हा वीर संघवींना तो म्हणून गेला की असं का म्हणता तुम्ही, आधार म्हणजे काही एड्स नाही आहे. एड्स माहिती आहे सगळ्यांना, अक्वायर्ड इम्युन डिफिशियन्सी सिंड्रोम, जो डिझीज आहे ना एड्स, तर नाही आहे. तर तुम्ही आधार घ्यायला नाही का म्हणता एवढं? तर मी म्हणतो की आधार इज द एड्स ऑफ अ नेशन. का? कारण आधारमुळे सरकार ह्या देशातल्या आपल्या नागरिकाला ओळखेनासा जेव्हा होतो परदेशातल्या माणसापासून, त्यावेळेला त्या देशाला एड्सच झालेला आहे. ज्यावेळेला यू कांट डिस्टिंग्विश बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ, त्याला एड्स म्हणतात. तेव्हा आधार इज द एड्स ऑफ अ नेशन. इट इज अ डिझीज, इट इज नॉट अ क्युअर. इट इज नॉट अ क्युअर फॉर करप्शन, इट इज नॉट अ क्युअर फॉर एनी इल, इट इज अ डिझीज. आणि डिझीजला क्युअर काय असतो? डिझीजला संपवणे हाच क्युअर असतो. डिझीजला इम्प्रूव्ह करू शकत नाही. पुष्कळ जण म्हणतात टेक्नॉलॉजीने इम्प्रूव्ह करू आधारला. त्यामुळे तुम्ही ऐकलं असेल UIDAI सांगतं व्हर्च्युअल ID आणू, त्याच्यानंतर सांगतात फेस ID आणू, त्याच्यानंतर सांगतात व्हॉइस ID आणू, त्याच्यानंतर सांगतात DNA बिल पास केलं आहे आता DNA सुद्धा घेऊ तुमचा. तेव्हा कुठल्याही डिझीजला डिस्ट्रॉय करणं हा एकमेव सोल्युशन आहे. आणि मला वाटतं आपले जे राष्ट्राचे आपण राष्ट्रपिता मानतो महात्मा गांधी, त्यांनी साऊथ आफ्रिकेमध्ये जे उदाहरण घालून दिलं आपल्याला, साऊथ आफ्रिकेमध्ये जेव्हा ID कार्ड्स निघाले होते त्यावेळेला त्यांनी लाक्षणिक होळी केली होती. जोपर्यंत आपल्या भारतामध्ये अशी होळी सुप्रीम कोर्टाला दिसत नाही, तोपर्यंत सुप्रीम कोर्ट म्हणे लोकांना काहीच त्रास होत नाही आधारचा. ज्यावेळेला डिमॉनिटायझेशन झालं त्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा काही जण गेले त्यावेळेला सुप्रीम कोर्ट म्हणालं, पहिल्यांदी सरकारला म्हणालं, अहो तुम्ही असं काय करताय, देशामध्ये दंगल होईल, तुम्ही नोटा कशा बाद करू शकता. पण पुढच्या तारखेपर्यंत देशामध्ये कुठेही प्रोटेस्ट झालेला दिसला नाही. तेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणाला जर लोक रस्त्यावर येत नाहीत आणि प्रोटेस्ट करत नाहीत तर कोणालाच त्रास होत नाही आहे. कोणीच भावना व्यक्त करत नाही आहे की मला त्रास होतो. कारण जेव्हा आपला वैयक्तिक त्रास आपण गिळून टाकतो आणि सामूहिक एकत्र येऊन त्याच्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत नाही, आणि ही नॉन व्हायलेंट प्रतिक्रिया जी आहे, गांधींनी आपल्याला सत्याग्रह जो सांगितला, सत्याचा आग्रह, की हे सत्य आहे की आधार इज एड्स, ह्याचा आग्रह आपण धरणं, ह्याच्यामध्ये कुठेही काहीही इल्लिगल काहीच नाही, सत्याचा आग्रह धरणं. त्यामुळे मला वाटतं आज परिस्थिती जी आहे की आपण हा सत्याचा आग्रह धरणं हे अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे. तेव्हा ह्या याच्यावर मी आता थांबवून आपल्याला प्रश्न असतील तर जरूर विचारा.